कोल्हापूर शहरातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी सुपर स्प्रेडर शोधण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केलेली मोहीम परिणामकारक ठरती आहे. आज शहरातील प्रतिमानगरमधील रेड्याची टक्कर परिसरात रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांपैकी तब्बल 15 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. शहरातील सुपर स्प्रेडरपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते. गेल्या 4 दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी ही मोहीम राबवून कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांचं अलगीकरण करत पुढील संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. आज प्रतिभानगर रेड्याची टक्कर इथं विनाकारण फिरणाऱ्या 129 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. शहरात फिरणारे 15 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. हे सुपर स्प्रेडर जागृतीनगर, रेड्याची टक्कर, सम्राटनगर आणि प्रतिभानगर या भागातील असून हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागलाय. यापूर्वी महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीत फळ भाजी विक्रेते पॉझिटिव्ह आलेत. रॅपिड टेस्टमधून कोरोनाची लक्षणं नसली तरी पॉझिटिव्ह आढळणारे अनेक सुपर स्प्रेडर आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रेडा टकरीच्या एरियामध्ये या मांढरे मॅडमांनी आम्हाला सांगितलं वकाल येऊन असा अशी पद्धतीने साहेब इथं आमच्या इथे टेस्ट घ्यावी लागते. म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीनुसार इथं टेस्ट घेतले तर आता 129 लोकांना तपासलं त्यापैकी 15 लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत ह्या जागृतीनगरच्या एरियामध्ये. आणि जागृतीनगर, रेड्याटकर आणि सम्राटनगर हा एरिया, प्रतिभानगर हा एरिया ह्यातला हॉटस्पॉट दिसतोय मला कोल्हापूर शहरातला. कारण यातली लोक फिरणारी लोक सगळी पॉझिटिव्ह आलेले आहेत. कुठलेही भाजीफळवाला, मार्केटवाला, कोण विक्रेता वगैरे कोणीही ह्यात हे आलेलं नाही, पॉझिटिव्ह आलेलं नाही. फक्त ही फिरणारी उडनटप्पू फिरणारी लोक आज पॉझिटिव्ह आलेली दिसतात. आणि अशा पद्धतीने जर अशी लोकांना आपण मास्क लावणे, घराबाहेर न पडणे सांगून सुद्धा जर लोक काही बाहेर पडत असतील तर ह्याला कोरोनाला लवकर आळा बसणार नाही. म्हणून प्रत्येकानं घराबाहेर न पडणं हा एकमेव सल्ला आहे कोल्हापूर महापालिकेचा.